शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या अंतर्गत आज शहरात इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. जाणून घेऊया या बसच्या विशेष बाबी. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली इलेक्ट्रिक बसची चाचणी आज नाशिकच्या रस्त्यांवर घेण्यात आली. नाशिक महापालिकेअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर जवळपास 150 इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आज सदर इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान लोकप्रतिनिधींसह प्रशासन अधिकारी देखील उपस्थित होते. अत्यंत आधुनिक पद्धतीनं या बसची निर्मिती करण्यात आली असून ही बस वातानुकूलित असल्यानं प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या बसमध्ये विशिष्ट पद्धतीची बॅटरी असून एक ठराविक वेळेपर्यंत ही बॅटरी चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बस जवळपास 225 किलोमीटर इतके अंतर कापते. ही बस बॅटरीवर चालत असल्यानं प्रदूषण रोखण्यासाठी देखील या बसची मदत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बोलताना दिली. नाही, खरं तर मला वाटतं की हा सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, कारण शहरं जशी वाढत आहेत तसं प्रत्येक शहरामध्ये मास पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ही त्या शहराची गरज आहे. आपण बघतो शहराबरोबर शहराच्या वाढीबरोबर त्या शहरात गाड्यांचं प्रमाण वाढतं, ट्रॅफिक कंजेशनचं प्रमाण वाढतं. जेव्हा अशा पद्धतीची एक चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार होईल, आपण बघता इलेक्ट्रिकल बस ही जी आहे हिच्यामध्ये झिरो पोल्युशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही फ्युएल वापरलं जात नाही आणि अत्यंत स्वस्त दरात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं जर ट्रान्सपोर्टेशन आलं तर मला वाटत नाही कोणी स्वतःची गाडी बाहेर काढेल आणि तो युटिलाइज करेल. यामुळे शहराच्या ट्रॅफिकवर एक नियंत्रण बसेल, या शहरातलं पोल्युशन कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शहरामध्ये कुठल्याही पद्धतीचं ट्रॅफिक कंजेशन होणार नाही. मला असं वाटतं की महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो. हे स्वागत करत असताना ह्या ज्या 400 गाड्या येणार आहेत ह्या गाड्यांचा या महापालिकेच्या तिजोरीवर काय बोजा पडणार आहे हे सुद्धा आम्ही बघणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे जर चांगल्या पद्धतीनं चालत असेल त्याला निश्चितपणे याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचं कारण आता ही बदलत्या दुनियेची गरज आहे. 4 महिन्यात ह्या बस नाशिकच्या रस्त्यावर धावतील. मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा होता आणि ह्या शहरामध्ये खरं म्हणजे गरज आहे. आज संपूर्ण भारतातल्या किंवा जगातल्या सर्व शहरांमध्ये प्रदूषणमुक्त होण्यासाठी अशा बॅटरीवरच्या बसेस ही काळाची गरज झालेली आहे आणि याचं आम्ही स्वागतच करतो. आणि ज्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं खर्चाबाबत, तर मी त्यांना विनंती केलेली आहे की जेवढे बस डेपो आहेत ते मंत्रिपद आता सध्या त्यांच्याकडेच आहे, ते बस डेपोंचं भाडं न घेता ते महापालिकेला त्यांनी जर वापरायला दिले तर मला वाटतं फार मोठ्या खर्चात बचत होईल आणि महापालिकेला फायदा होईल. नक्की याचा लॉस जाणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेऊ आणि ह्या शहराला चांगली सुविधा देण्याचं एक वचन शिवसेना आणि BJP दिलं होतं ते भविष्य काळामध्ये पूर्ण होईल. संपूर्ण शहरात या बसेस धावतील आणि संपूर्ण भागामध्ये 400 बसेस आहे. आता तुम्ही बघितलं असेल की महामंडळाच्या बसची संख्या कमी झालेली आहे आणि ते लॉसमध्ये चाललेलं आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे कामगारांचे प्रचंड हाल होतात. आणि अशा वेळेस त्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही, विद्यार्थ्यांना कामगारांना कामावर जाता येत नाही आणि ही बसेसची आमची संख्या भरपूर असल्यामुळे मला वाटतं माणूस स्वतःची गाडी वापरणार नाही, तो म्हणेल की नाही नाही AC बस आहे, इतकी सुंदर बस आहे आणि दर 5 मिनिटाला 10 मिनिटाला धावणारी बस आहे रस्त्यावर, त्याच्यामुळे आपोआपच रस्त्यावरच्या इतर गाड्या कमी होऊन वाहतूक सुद्धा सुरळीत याच्याने होणार आहे. याच बस संदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी आपले मत मांडत या बस सेवेचा नाशिककरांना नक्कीच फायदा होईल आणि ही बस सेवा नागरिकांच्या म्हणजेच नाशिककरांच्या चांगल्या उपयोगात येईल असा विश्वास व्यक्त केला. 9 News Bureau नाशिक.